इथं बघा शावगाने खिचडी खाऊन जर कंटाळा असेल तर बघा ही रेसिपी बनव. थोडं बघा मी तेल टाकलं आहे, तुम्ही तेल किंवा तूप दोन्ही पण घेऊ शकता. याच्यामध्ये बघा मी 2-3 मिरच्या टाकले आहे. या मिरच्या अजिबात तिखट वगैरे काही नाही आहे. एकदम लांब लांब मिरच्या भेटतात बघा, त्याचा तिखट लागत नाही. आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आहे, ते थोडेसे तळून घेतले आहे. आणि इथं बघा मी बटाटे आणि मीठ, बटाटा उकडलेला आहे, तो 90% बटाटा उकडलेला आहे, म्हणजे थोडासा कमी आहे. थोडंसं तेलावर आपण ना थोडंसं फ्राय करायचं. मीठ लावून घेतलेलं आहे बटाट्याला बघा. आता ना 1 ते 2 मिनटं हा बटाटा आहे बघा, एकदम मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. तर नक्की ट्राय करून बघा कसं वाटते रेसिपी. व्हिडिओ जर आवडत व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा अशी रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. कारण तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.